जिले में सरकारी मेडिकल कॉलेज की मंजूरी हुई कई साल हो गए हैं, लेकिन जिले में सरकारी मेडिकल कॉलेज की बिल्डिंग नहीं बनने से छात्रों को काफी परेशानी होती नजर आ रही है। गोंदिया जिले के सरकारी मेडिकल कॉलेज में जगह की कमी के कारण छात्रों को पढ़ाई की सुविधा नहीं मिल पा रही है। अब छात्रों के सामने बड़ा प्रश्न चिन्ह खड़ा हो गया है कि वे पढ़ाई कहाँ करें। लेकिन जब डीन से छात्रों द्वारा की जा रही जगह की कमी के बारे में पूछा गया तो उन्होंने इस बारे में बात करने से इनकार कर दिया। नमस्कार, मी विशाल ढेबे, सध्या मी MBBS द्वितीय वर्षात शिकतोय, मी GMC गोंदियाहून। तर या ठिकाणी मी मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी सांगू इच्छितोय की सध्याची गोंदिया GMC गोंदियामध्ये जो सिनारिओ आहे, करंट सिनारिओ, आज तुम्ही जर बघत असता की MBBS द्वितीय वर्षाचे असो किंवा MBBS तृतीय वर्षाचे विद्यार्थी असो, या सगळ्यांच्याच ज्या काही युनिव्हर्सिटी एक्झाम आहेत त्या आता काही वेळातच आलेल्या आहेत, त्यामुळे सध्या मुलांमध्ये जी काही अभ्यासाचा क्रेज निर्माण होत आहे। आणि परंतु GMC गोंदियाचं दुर्भाग्य हे की या कॉलेजमध्ये गेले 2015 च्या कॉलेज इस्टॅब्लिशमेंट आहे, गेले 7 ते 8 वर्ष झाले आतापासून ते या कॉलेज, त्या काळापासून तर आजपर्यंत म्हणजे 2015 ते 2024 या कालखंडामध्ये एवढा 7 ते 8 वर्षाचा कालखंड असून या काळामध्ये या कॉलेजचे डेव्हलपमेंट झालेले नाही। तसेच या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ ही 600 ते 700 विद्यार्थीपर्यंत आहे, परंतु कॉलेजची ऑफिशियली लायब्ररी आहे, ज्या जी काही अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकेमध्ये फक्त 60 ते 70 एवढे विद्यार्थी मावतील एवढीच त्या अभ्यासिकेची कॅपॅसिटी आहे। त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांची जी काही अभ्यासामुळे अभ्यासिकेमुळे गैरसोय होत आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू पाहत असेल। तुम्ही जो हा सध्या हॉल बघत आहे हा हॉल आहे, लेक्चर हॉल आहे, अक्षरशः या लेक्चर हॉलमध्ये आज सगळ्यांचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतायत। आम्ही वारंवार या ठिकाणी कॉलेजचे जे काही डीन आहे, अधिष्ठाता आहे, यांना वारंवार अर्ज केलाय, विनंती केलाय, इन्वॉइस केलाय की आम्हाला या ठिकाणी कॉलेजसाठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका पाहिजे, परंतु डीननी या गोष्टीची दखल घेत फक्त विद्यार्थ्यांना एक टेम्पररी ऑप्शन तयार केला। ते म्हणते की विद्यार्थ्यांनी PSM हॉलमध्ये आणि लेक्चर हॉलमध्ये अभ्यास करायचा, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस PSM हॉल आणि लेक्चर हॉलचं तुम्ही कन्सिडरेशन करता त्यावेळेस MBBS फर्स्ट इयर आणि रिसेंटली MBBS सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत ते या लेक्चर हॉलमध्ये त्यांचे लेक्चर सुरू असतात, आणि ज्यावेळेस त्यांचे लेक्चर सुरू होते त्यावेळेस उर्वरित विद्यार्थ्यांचे जे काही उर्वरित महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांची अभ्यासाविना अभ्यासिकाविना गैरसोय होत आहे। त्यामुळे मी मीडियाच्या माध्यमातून या सर्व मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी किंवा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री असो किंवा महाराष्ट्राचे जे काही सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असो किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांची सर्व लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की लवकरात लवकर आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह कराल, अपेक्षा करतो की आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षा तुम्ही या ठिकाणी पूर्ण कराल। धन्यवाद। NBC न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भट्टागर की रिपोर्ट।